नमस्कार मित्रांनो, मी काव्या केकेच किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी भेंडीची भाजी। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आपण काय स्टीप सहित ही क्रिस्पी भेंडीची भाजी बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। भेंडीची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। इथे ही मी भेंडी घेतलेली आहे, ही आपण उभी चिरून घेतलेली आहे। एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे मी कापून, एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे। राई फोडणीकरिता हळद थोडीशी, मीठ चवीनुसार। आम्ही मालवणी मसाला घेतलेला आहे 2 चमचे, हिंग, तेल, कोथिंबीर सजावटीकरिता, आणि इथे मी कोकम घेतलेले आहेत। तर ह्याचे टिप मी तुम्हाला रेसिपी करताना नक्की सांगेन। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। मी गॅस ऑन करते आणि आपला पॅन गरम व्हायला होऊ द्या जरा। तर आपला पॅन गरम झालेला आहे, मी यात तेल ऍड करते। भेंडीच्या भाजीला ना थोडं जास्त तेल लागतं, म्हणजे समजा तुम्ही 2 चमचे तेल ऍड करत असाल तर 3 चमचे लागतं। कुरकुरीत होण्यासाठी थोडं जास्त तेल ऍड करा। तेल जरा गरम होऊ द्या, मग आपण त्याला त्याच्यात फोडणी ऍड करूया। तर तेल आपलं गरम झालेलं आहे, मी त्यात राई ऍड करते। गॅस थोडा स्लो करा, राई तडतडते। राई चांगली भाजली की आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करूया। कोथिंबीर फोडणीला ऍड केल्याने त्याला एक वेगळा सुगंध येतो आपल्या भाजीला, म्हणून मी थोडीशी फोडणी देताना कोथिंबीर ऍड करते। तर राई आपली चांगली भाजलेली आहे बघा, आता मी त्यात थोडीशी कोथिंबीर ऍड करते। आता आपण हिंग ऍड करूया, म्हणजे थोडं हिंग आणि हळद चांगलं मिक्स करून घेऊया। कोथिंबीरीचा एक वेगळा सुगंध येतो, म्हणून तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये बनवताना सुद्धा असं जर कोथिंबीर ऍड केली तरी चालेल, खूप छान सुगंध येतो। आता आपण याच्यात आपला कांदा ऍड करूया, म्हणजे चांगला मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये। चांगलं नरम होऊ द्या, मग आपण टोमॅटो ऍड करूया। थोडं मीठ ऍड करते म्हणजे कांदा आपला लवकर नरम होईल। आणि मिक्स करून घेऊया। तर कांदा नरम झालेला आहे, मी याच्यात टोमॅटो ऍड करते आणि परत आपण थोडा वेळ मिक्स करून घेऊया। टोमॅटो सुद्धा नरम होऊ दे। तर आता आपला कांदा आणि टोमॅटो दोन्ही नरम झालेले आहेत, आता आपण याच्यामध्ये मसाला आपला ऍड करूया। तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल मसाला तो ऍड करू शकता। आता आपण चांगलं, मी गॅस थोडा स्लो करते नाहीतर मसाला आपला खालती लागेल। आता याला मी चांगलं मिक्स करून घेते 2 मिनटं। 1 मिनटं आपला मसाला चांगला शिजू द्यायचा। तर मसाला बघा चांगला भाजून झालेला आहे, आता मी याच्यात भेंडी ऍड करते। आणि दुसरं आपलं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कोकम, कोकम ऍड करते मी आता याच्यामध्ये। कोकम ऍड केल्यामुळे आपली भेंडी कुरकुरीत होते, ती चिकट होत नाही, म्हणून तुम्ही कोकम नक्की ट्राय करा। आणि प्लस कोकम टाकल्यावर त्याला एक तिखट आणि आंबट अशी चव येते, त्यामुळे तुम्ही एकदा करून बघा अशी रेसिपी, खूप छान लागते। चांगलं मिक्स करून घेते, मसाला आपण भेंडीला पूर्ण मिक्स करून घेऊया।
तर भेंडी बघा मसाल्यामध्ये एकदम मिक्स झालेली आहे। आता आपण याला असंच शिजवू द्यायचं आहे। भेंडी कुरकुरीत जर तुम्हाला भेंडी हवी असेल तर ह्याच्यावर कधीही झाकण घेऊ नका, किंवा आपण झाकण ठेवतो आणि वरून पाणी ठेवतो आणि वाफेवर शिजायला देतो, पण त्यामुळे काय होतं भेंडीमध्ये पाणी जातं वाफेचं आणि मग आपली भेंडी चिकट होते। त्याच्यामुळे भेंडीची भाजी करताना कधीही त्याच्यावर झाकण ठेवू नका, अशीच ती शिजू द्या, ती छान शिजते। आता 2 ते 3 मिनटं आपण त्याला शिजू देऊया। थोडा गॅस स्लो करते मी, मध्ये मध्ये आपण भाजी अशी मिक्स करून घेऊया, नाहीतर ती खालून करपू शकते। तर असे हळूवार आपण त्याला मिक्स करूया सगळीकडनं आणि परत तिला शिजत ठेवू देऊया। तर तुम्ही बघू शकता आपली भेंडीची भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। मी 1 मिनिट त्याला ठेवते, बघा एकदम नरम झालेली आहे विदाऊट लीड। मी वाफेवरती शिजवली ना, मी अशीच आपण त्याच्यावर झाकण ठेवलेलं नाही आहे। तुम्ही बघा ही कुठे चिकट दिसत नाही आहे तुम्हाला, बघा अशीच जर म्हणाल तर तुमची भाजी खूप कुरकुरीत आणि छान होईल। खूपच मस्त बघा ही शिजत सुद्धा आलेली आहे। 1 मिनिट आपण मी त्याला ठेवते आणि ती कुठेही खाली लागलीही नाही आहे, अजून करपली नाही आहे। आता मी याला 1 मिनिट ठेवते, मग आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता आपली कुरकुरीत भेंडीची भाजी रेडी झालेली आहे। ही बघा कुठेही ही चिकट दिसत नाही आहे। तुम्ही नक्की ट्राय करा ह्या टिप्स सहित, तुमची भाजी कधीच चिकट होणार नाही। मी याला ह्याच्यामध्ये गार्निशिंगला थोडी कोथिंबीर ॲड करते, जसे कमलेश सांगतात त्याचा अरोमा आला की ती खूप छान लागते। त्याच्यात गार्निशिंगला कोथिंबीर ॲड करते। आता आपण ही प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। आपली भाजी रेडी झालेली आहे। मी गॅस ऑफ करते आणि मी प्लेटमध्ये सर्व करून घेते। मित्रांनो आपली क्रिस्पी भेंडीची भाजी रेडी झालेली आहे। ही तुम्ही गरम गरम चपाती सोबत सर्व करू शकता। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।